हाय फ्रेंड्स, आज मी कापलेल्या बटाट्यांची भजी बनवणार आहे। तर त्यासाठी बटाटे साळून घेतले आणि त्याच्या गोलाशा बारीक चकल्या करून घेतल्या आहे। त्या चकल्या पाण्याने व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। यानंतर आपल्यांना भजी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहेत: हळदी, बेसन पीठ, थोडीशी कोथिंबीर, मीठ, जिरे, 3 हिरव्या मिरच्या आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या। हे लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामधून मिरच्यांचे बारीक करून घेतले आहे। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे पटकन बारीक होईल। तर आता मी एका छोट्या पातेल्यामध्ये एक सपाट वाटी बेसन पीठ घेतलं आहे, ते घालून घेते। थोडीशी हळदी आणि आपण काढलेल्या मिक्सरच्या भांड्यामधील मिरची त्यामध्ये ॲड करून घेते। यानंतर थोडीशी कोथिंबीर चिरून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे। आणि हे सर्व कालवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून सर्व मिश्रण एकत्र करून कालवून घ्यायचं आहे। पीठ जास्त पातळही नाही करायचं आहे आणि घट्टही नाही ठेवायचं, बटाट्यांना लागेन असं व्यवस्थित त्याला कालवून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ कालवून घ्यायचं आहे। बघा, आता आपलं पीठ चांगलं असं कालवून झालं आहे। या पद्धतीने तर आता मी भजी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेते। कढई थोडीशी तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेलाला चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे आपली भजी पटपट होतील। आपलं तेल गरम झालं आहे तर आता आपण बटाट्याची एक एक चकली घेऊन ती पिठामध्ये व्यवस्थित त्याला पीठ लावून घ्यायचं आहे। आणि यानंतर तेलामध्ये एक एक करून चकल्या सोडायच्या मावेल तेवढ्या। ही भजी कोणीही बनवू शकता आणि या पद्धतीने भजी बनवली तर खायला छान लागते। तर ही भजी आपण चपाती, पुरी, भात, डाळ भात, खिचडी भात कशाही सोबत खाऊ शकतो। तर नक्की करून बघा तुम्ही पण। या पद्धतीने सर्व चकल्या कढईमध्ये घालून घ्यायच्या आहे। आपलं तेलही चांगलं गरम झालं आहे। सर्व चकल्या घालून झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूने पलटी मारून घ्यायची आहे तळण्यासाठी। जी वरची बाजू आहे ती खाली तेलामध्ये करायची आहे आणि यांना मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे एकदम मस्त आणि कुरकुरीत
भजी लागता खायला पावसाळ्यामध्ये तर खूपच छान लागतात। लहान मुलांनाही अशी भजी बनवून दिली तर तेही आवडीने मस्त खातात। तर बघा आता आपली भजी छान अशी तळत आहे। आपली भाजी तळून झाली तेलामध्ये तर आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि बाकीची उरलेली बटाट्यांच्या चकल्या त्याही अशाच एक एक करून पिठामध्ये घालून त्याही अशाच मिक्स करून घ्यायचे आहे। या पद्धतीने भजी बनवल्यास खायला छान लागते। तर तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। रेसिपी कशी झाली आहे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल। थँक्यू।